जळगाव जिल्ह्यात आजपासून 15 ते 18 वर्षीय वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, शल्य चिकित्सक डॉक्टर NH चव्हाण, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम रावलानी यांच्या उपस्थितीमध्ये या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज लसीकरणासाठी आलेल्यांचा यावेळी ऑक्शन करत यावेळी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लसीकरणासाठी आलेल्यांना गुलाब पुष्प देत स्वागत केले आहे व जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. नेमकं पालकमंत्री गुलाबराव पाटील या संदर्भात काय बोलले ते जाणून घेऊयात. जळगाव जिल्ह्यामध्ये आज 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी लसीकरण सुरू झालेलं आहे. या ठिकाणी सिव्ही सर्जन असतील, DHU असतील किंवा शाहू महाराजांच्या या ठिकाणचे डॉक्टर्स मंडळी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील तरुण विद्यार्थ्यांना या ठिकाणी लस देण्याची सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय की तिसरी लाट येत असताना ज्या काळजी घेतल्या गेल्या पाहिजे ती सगळी काळजी घेऊन या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना आता लस सुरू झालेली आहे. आणि तिसरी लाट जर आपल्याला थोपवायची असेल तर विद्यार्थ्यांना आपण तर लस देतोच आहे, पण ज्यांनी सेकंड डोस घेतलेला नाही आहे किंवा ज्यांनी पहिलाही डोस घेतलेला नाही आहे त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की येणारं हे संकट जे घोंगावतं आहे ते जर थांबवायचं असेल तर वॅक्सिनेशनशिवाय दुसरा पर्याय नाही, तर सगळ्यांनी वॅक्सिनेशन करावं अशी आमची नम्र विनंती आहे. हे लसीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पुरवठा आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी सिव्हिल सर्जन असतील, DHO असतील किंवा इथले डॉक्टर्स मंडळी असतील, जिल्ह्याची ज्याची जशी आम्हाला माहिती मिळेल तशा पद्धतीनं पुरवठा या ठिकाणी आमच्याकडे सध्या तर उपलब्ध आहे, पण कमतरता पडली तर ॲज अ पालकमंत्री म्हणून शासनाकडनं या लसी पुरवण्याची जबाबदारी आमची स्वतःची असणार आहे. आता आपण बघितलं असेल की 31 डिसेंबर सारखा जो सगळ्यात उत्साहात लोक या ठिकाणी सण सारखा येणाऱ्या वर्षाचं स्वागत करत असतात, 9 वाजेपर्यंत आपला जळगाव जिल्हा हा सगळा बंद होता, त्यामुळे जिथे गर्दीची ठिकाणं आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करतो आहे. जरी आपल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक काही पेशंट दिसत नसले तरी राज्याच्या आणि देशाच्या आणि जगाच्या आकडेवारीनुसार आपल्याला सगळ्यांना काळजी घेण्याची गरज आहे. आजसुद्धा कॅबिनेटची जी प्री कॅबिनेट आहे ती बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये काही प्रमाणामध्ये आम्ही काही कडक धोरण आखता येतं का याचाही विचार करणार आहोत. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.